ची रेसिपी काय आहे? कुळताची पिठी। कुळताची पिठी हो। बर ही अगदी स्पेशलिटी आहे ही, एकदम टिपिकल डिश आहे। कुठल्याही लंच डिनर कोकणी तुम्ही घरात गेलात तर तुम्हाला ही पिठलं आणि भात हे तुम्हाला मिळणारच मिळणार। मला साहित्य सांगतेस? हो, आपल्याला लागणार आहे कुळताची पिठी जी आपण भाजून ग्राउंड करून घेतलेली आहे ती अशी दिसणार आहे। कांदा बारीक चिरलेला, फोडणीसाठी मोहरी, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, हिंग, हळद आणि मीठ। ओके, साहित्य बघितलेले, आता जाऊया आपण प्रत्यक्ष कृतीकडे। काय करायचं मला सांगा। तर आपण या भांड्यामध्ये थोडं तेल घेतलंय आणि त्यामध्ये आपण थोडी मोहरी घालू। ओके, याच्यात हळद मिळत नंतर आहे, आधी मिरच्या, आधी मिरच, जास्त तिखट थोडं बनवते। दोन चार कढीपत्त्याची पानं, हिंग आणि आपण लसूण घालणार आहोत। लसूण छान अगदी फ्राय होऊन त्याचा वास सुटला की मग त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालू। ओके, आणि हळद सगळ्यात शेवटी। हळद सगळ्यात शेवटी। मोठा करू का? हो, आणि ह्यात आपण आता कांदा घालूया। कांदा हा फ्राय होईपर्यंत आपण ह्याच्यात त्याच मिक्सचर बनवून घेऊ। याचे गठोळे होतं का म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणून आपण हे पहिल्यांदा डिझॉल्व करून घेणार आहोत, म्हणजे नंतर पिठल्यामध्ये जेव्हा आपण ऍड करू तेव्हा त्याच्या गुठळ्या होणार नाहीत। ह्याच्यामध्ये आपण थोडी हळद, आणि मीठ। आता पाणी ऍड करूया आपण एक वाटी। आता ह्याचा कलर बदलेल, ब्राउनिश रेडिश असा येईल। अजून पाणी नको ना? तो बस नाही, आता हे बस। आता आपला कांदा इकडे शिजलाय त्याच्यामध्ये आपण डिरेक्टली आता पाणी ऍड करणार आहोत। आता ह्याला एक बॉईल येईपर्यंत आपण थांबूया आणि मग हे मिश्रण त्याच्यामध्ये ऍड करूया। बरं, तर किती वर्ष कुठल्या इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन मध्ये, म्हणजे कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा? डिबेट किंवा स्ट्रॅटेजी ओरिएंटेड कुठले मार्केटिंगचे जे प्रोग्राम्स असायचे मुंबईमध्ये बऱ्याच तशा कॉम्पिटिशन्स होतात। ही इज अ गुड डिबेट, सो त्या बाबतीत तर तोच जिंकायचा। लग्नाच्या आधी? लग्नाच्या नंतर काय परिस्थिती आहे? त्यांनीच उत्तर दिलेलं बरं। नाही, आता कसं आहे, लग्नानंतर परिस्थिती बदलते रे। मित्रमैत्रिणीचं एकदम पती आणि पत्नी झालं ना की डिबेटिंगमध्ये कोणी थांबायचं आणि कधी थांबायचं हे फार वेगळं गणित आहे। कारण तिथे कॉलेजमध्ये, इंटर कॉलेजमध्ये तर मीच जिंकणार असं एक असतं, इथं तसं हट्ट धरून चालत नाही दोघांनाही। आता आपण हे ऍड करूया, थोडं थोडं ऍड करूया म्हणजे त्याच्या परत गुठळा नाही बनणार। जवळजवळ झालंच की झालं। आता आपण फक्त गार्निश करूया कोथिंबीरीने। थँक्यू। रेडी आता हे। तुम्ही रेडी का? तुम्ही रेडी का? कशासाठी काय विचारताय? घ्या पेन, पटकन लिहायला घ्या साहित्य आणि कृती। कुळथाचं पिठलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य, कांदा, मोहरी, कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, हिंग, कुळीत पीठ आणि मीठ। कृती, कुळीत पिठामध्ये हळद, पाणी आणि मीठ घालून मिश्रण पातळसर भिजवून घ्यावं। कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, लसूण आणि कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं। त्यामध्ये पाणी आणि कुळीत पिठाचं मिश्रण घालून एक उकळी काढावी। वरून कोथिंबीर घालून पिठलं शिजवून घ्यावं।
आपकी